अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। फतेपूर ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारावर आरोप करण्यासह तक्रारी करण्याची मालिका संपायलाच तयार नाही। फतेपूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या टाकळी पिंपरी या गावातील दलित वस्तीमध्ये काँक्रीटिंग करण्यासाठी मंजूर झालेला रस्ता हा सरपंच महोदयांनी त्यांच्या स्वमालकीच्या ॲक्वा वॉटर प्लांटकडे वळवला असल्याची तक्रार टाकळी पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश इधाटे यांनी व्हिडिओंकडे केली आहे। फतेपूर सरपंचांनी पदाचा गैरवापर करून नियमबाह्यपणे हा रस्ता तयार केला असल्याने तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत या कामाचा निधी संबंधितांना देण्यात येऊ नये अशी सुद्धा मागणी तक्रारदार गणेश इधाटे यांनी व्हिडिओंकडे केली आहे। टाकळी पिंपरी येथे जो रस्ता करण्यात आला तो दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला। हा सिमेंटी रस्ता आहे आणि याचं इस्टिमेट टोटली 3 लाखाचं आहे आणि इथं कोणतीही दलित वस्ती नाही आहे। ही फक्त सरपंचांनी आपल्या प्लांटसाठी हा रस्ता तयार केलेला आहे फक्त, आणि हा रस्ता स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी पदाचा दुरुपयोग करून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे। तर याची तक्रार गट विकास अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। आपण त्या योजनेअंतर्गत हा रस्ता बघतायत आणि इथं फक्त या प्लॅनसाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे। आपण त्यांच्याकडून विचारणा करू की हा रस्ता कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आला आणि कसा करण्यात आला म्हणून। हा रस्ता दलित सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे, परंतु तो दलित वस्तीत न करता सरपंच महोदय यांनी स्वतःच्या प्लॅन त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हा रस्ता त्यांच्याकडे दलित वस्तीत न करता दलित वस्तीच्या विरुद्धात विरुद्ध दिशेने हा रस्ता तयार केलेला आहे। त्यासाठी त्यांचा स्वतःचा स्वार्थासाठी त्यांनी हा योजनेचा लाभ घेतलेला आहे। आपण बघू शकता की एक याचिकाकर्त्यांनी गट विकास अधिकाऱ्याकडे असा आरोप केला आहे की हा रस्ता दलित वस्तीत न करता हा स्वतःच्या प्लांटसाठी हा रस्ता फक्त तयार करण्यात आला आहे। निश्चितच याची चौकशी हवी अशी त्यांची मागणी आहे। मी रमेश तेली जेबीएन महाराष्ट्रासाठी टाकळी पिंपरीवरून। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।